नाही, मी नामांकन अर्ज दाखल करतो आहे. तो विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी मला संसदेत यावं याचा आग्रह केला आणि मी नामांकन भरतोय. पण नामांकन भरताना माझ्या मनात एकच भाव आहे की लढाई माझी नाही, ही जनतेच्या विकासाची लढाई आहे. ही लढाई मी देशहितासाठी लढतोय. मी आजपर्यंत जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला. मी कधीच बनवाबनवी केली नाही. विकास व्हावा हाच मनात एकच ध्यास आहे, तो म्हणजे विकास विकास विकास. माझा चंद्रपूर वणी आर्णी हा विदर्भातला असा भाग आहे की जिथं खूप काम करावं लागेल. दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजूर जो अजूनही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकला नाही, अशा विविध जाती समूह आहे की ज्यांना मुख्य प्रवाहापासून वंचित राहावं लागलं. मी केंद्रात जर गेलो तर केंद्राच्या योजना तर असतीलच, पण 30 वर्षाचा राज्याचा माझा अनुभव आहे. मी मनापासून काम केलं. विधानसभेत स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर राज्यपाल असताना सर्वात आदर्श आमदार म्हणून माझा सत्कार केला, कारण विधानसभेमध्ये मी सांसदीय आयुधांचा पूर्ण उपयोग केला. मी 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, 4 घंकार रेकॉर्ड केले. ISO कार्यालय देशामध्ये एकाही मंत्र्याचं नव्हतं, फक्त मी पहिला मंत्री होतो. आता काही मंत्री नक्कीच झाले, पण एकही राज्य आणि केंद्र नव्हतं की जिथं ISO कार्यालय होतं. ISO याचा अर्थ काम करण्याची एक विशिष्ट पद्धत, पाठपुराव्याची विशिष्ट पद्धत. जिथं आपण हात टाकू त्यामध्ये 99% यश येण्याची खात्री. आज तर मान्य मोदीजींची विकासाची गॅरंटी आहेच, पण माझ्या कामाची ही खात्री यासोबत निश्चित असणार आहे. जर लोकसभेत मी गेलो तर केंद्राच्या योजना तर मी नक्कीच आणेन, तिथं ताकद गावेन. संसदेच्या भिंती, चंद्रपूर वणी आर्णी, लोकसभेचा आवाज तिथं ऐकेल, देश ऐकेल. पण केंद्राच्या मग घरकुलाच्या योजना असेल, केंद्राच्या गरिबी निर्मूलनाच्या योजना असेल, बचत गटाच्या योजना असेल, लखपती दीदीच्या योजना असेल, ड्रोन दीदीच्या योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, नगर क्षेत्राचा विकास करण्याच्या योजना असेल, जल सिंचनच्या योजना असेल, ज्या ज्या म्हणून गरिबांशी संबंधित योजना आहे, या ठिकाणच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रोजगारासाठी मुद्रा योजना, PM विश्वकर्मा योजना, स्टार्टअप योजना, स्टँडअप योजना, केंद्रीय विश्वविद्यालय असेल, राजुऱ्याचा एअरपोर्ट असेल, बल्लारशा ते मुंबई थेट ट्रेन असेल, बल्लारशा ते पुणे थेट ट्रेन असेल, सर्व रेल्वे स्टेशन उत्तम करण्याचा काम असेल, हे तर मी करेलच. पण राज्यात 30 वर्षापासून माझा संबंध आहे, प्रत्येक पक्षाच्या आमदारांशी संबंध आहे. कोणतंही सरकार जरी आलं असतं तरी माझं काम झालं असतं. पण आता तर तुमच्या माझ्या जनतेच्या हक्काचंच सरकार मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आहे आणि भविष्यातही येणार आहे. मग अशा प्रसंगी माझ्या संबंधाचा उपयोग हा या तीनही भागासाठी, या 6 विधानसभेसाठी निश्चितपणे होणार आहे. आणि माझ्या मनात एक प्रश्न येतो, तुमच्यापैकी कोणीही या देशात मनाला हा प्रश्न विचारा की 24 निवडणुकीत विश्वगौरव नरेंद्र मोदी पंतप्रधान होईल की राहुल गांधी होईल, शरद पवारजी होतील. तुम्ही मनात प्रश्न विचारला ना, तुम्ही किती जबरदस्ती केली तरी तुमच्या मनातून एकच आवाज येईल की मोदीजीही आएंगे, अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार. हा आवाज येईल कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या. मग माझ्यासमोर साधा सोपा सरळ प्रश्न आहे की माझ्या विरोधातला काँग्रेसचा खासदार निवडून गेल्याने संसदेमध्ये काम होऊ शकेल का? होऊ शकत. जातीच्या आधारावर काही लोक म्हणतात निवडणूक गेली पाहिजे. मी देशहितासाठी निवडणूक घेतो. मला वाटतं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम सब है भाई भाई. हिंदू धर्माची कोणतीही जात असेल, मुस्लिम धर्मातले कोणीही लोक असेल, बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आणि चंद्रपूरची आई महाकाली हिचा आशीर्वाद घेऊन पहिला फॉर हा आमच्या राज्यातले वरिष्ठ नेते, आमचे सहकारी मंत्री आणि ज्यांना मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखलं जातं त्या सुधीर भाऊ मुनगंटीवारांचा भरलेला आहे. मला विश्वास आहे की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड तोडणार आहोत आणि एक नवीन रेकॉर्ड हा निश्चितपणे तयार करणार आहोत. सर हिंदी में बता.